सायन पनवेल महामार्गावर आज कामोठे उड्डाणपुलावर शिवशाही बसचा विचित्र अपघात घडला या अपघातात शिवशाही बससमोरील पिकअप बोलेरोला जाऊन आदळली यावेळी बसमध्ये चौदा प्रवासी प्रवास करत होते या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही सर्व प्रवासी सुखरूप असून पिकअप बोलेरोमधील चालक मात्र किरकोळ जखमी झाला आहे एमएच शून्य चार जे के सत्तावन्न एक्क्याऐंशी या क्रमांकाची शिवशाही बस साताऱ्याहून बोरिवलीला चालली होती ही बस मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग संपल्यानंतर कामोठे उड्डाणपुलावर आली कामोठे उड्डाण पुलावर आल्यानंतर काही सेकंदातच शेजारून चाललेली पिकअप बोलेरो शिवशाही बसच्या समोर आली ही पिकअप बोलेरो समोर आल्याचे पाहून अपघात टाळण्यासाठी प्रसंगावधान दाखवत शिवशाही बसच्या चालकाने अर्जंट ब्रेक दाबला तरीही वेगामुळे बस बोलेरोला जाऊन धडकली यानंतर शिवशाही बस उड्डाणपुलावरील रस्त्याकडील संरक्षक कठाड्यावर जाऊन आदळली आणि थांबली यामुळे मोठा अनर्थ टळला